नमस्कार. झेप या मालिकेत मी पूनम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. ज्या काळात आपल्या देशात शिक्षणाचा फारसा विस्तार नव्हता, वाहतुकीच्या जास्त सोयी उपलब्ध नव्हत्या, अशा काळात 16 वर्षाचा एक तरुण, वडिलांचा आधार पाठीशी नसलेला एक तरुण, जेमथेम आर्थिक परिस्थितीत मालेगावसारख्या भागात वाढलेला एक तरुण तांत्रिक शिक्षणाच्या आवडीपायी अजमेरला जातो. तिथे ITI इलेक्ट्रिक्सचा कोर्स पूर्ण करतो. त्यानंतर मुंबईत सीमेंटसारख्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला लागतो. मात्र नोकरीमध्ये न रमता दिवसा नोकरी करत करत रात्री स्वतःची इलेक्ट्रिक्सची कामं करता करता पुढच्या 3 दशकात स्वतःचे 3 उद्योग घटक उभारण्याची मोठी झेप घेतो. ही यशोगाथा, हा संघर्ष जितका वाखाणण्याजोगा आहे तितकाच अभिमानास्पद आहे. मालेगाव एक ऐतिहासिक ठिकाण, मात्र आज या किल्ल्यात यायचा उद्देश हा इतिहासाची उजळणी करण्याचा नाही, तर मालिकेच्या या भागात ज्या यशस्वी उद्योजकाला आपण भेटणार आहोत त्यांच्या व्यक्तिमत्वाची पाळमुळं, त्यांची नाळ मालेगावातच रुजलेली आहे. बळकटपणा, खंबीरपणा, भक्कमपणा, नियोजनबद्धता हे या किल्ल्यामध्ये दिसणारे सारे गुण या उद्योजकाच्या व्यक्तिमत्वात तंतोतंत दिसून येतात. अगदी चाकोरी बाहेरचा विद्युत क्षेत्रातला उद्योग मांडायचं धाडस त्यांनी दाखवलं, आणि तेही शॉक न लागता हा उद्योग इतका यशस्वी करून दाखवला, असं उत्तुंग यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे श्रीयुत सुरेश दत्तात्रय डोळस आहे. तर आजच्या भागात पाहूया डोळ साहेबांची यशोगाथा. नमस्कार डोळ साहेब. नमस्कार. आज तुमची एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख आहे. तुमचा इथवरचा प्रवास आणि तुमची यशोगाथा जाणून घ्यायला आमचे दर्शक खूपच उत्सुक आहेत, तर त्याबद्दल थोडंसं बोलूया. सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून. जरूर. माझा जन्म महाबळेश्वरचा, 26 मे 1946. आमचे वडील महाबळेश्वरला मामलेदार होते. त्यावेळेस साधारण वय वर्ष 2.5 पर्यंत आम्ही महाबळेश्वरला राहत होतो. माझं वय 2.5 वर्ष असताना आमचे वडील वारले, आणि मग आम्हाला तिथून ते गाव सोडून मालेगावला जायला लागलं. मालेगावला आमचे मामा होते आणि आमचं आजोळ तिथलं आहे आणि आमचं तिथे एक घर होतं. तर आता आम्ही मामांची अशी इच्छा होती की दुसऱ्या कोणाकडे कोणाच्या घरी जायन राहायचं आणि परावलंबी व्हायचं, त्याच्याऐवजी आम्ही स्वतःच्या घरी मालेगावला राहावं आणि आमच्या मामांचं आमच्याकडे लक्ष राहील अशा दृष्टिकोनातून आम्ही साधारण 1948-1949 साली मालेगावला गेलो. मालेगावला गेल्यानंतर तिथे आमचं जे घर होतं तिथे आमची राहण्याची सोय झाली. आमच्या मामांचं घर समोरच होतं. धुमाळ वकील म्हणून अतिशय प्रसिद्ध वकील मालेगावचे ते, त्यांची बहीण दुसरी ती पण तिथेच राहत होती. त्यामुळे आमचा सगळा शिक्षणाचा जो लहानपणाचा काळ होता तो त्यांना वाटला की मालेगावला त्यांच्या डोळ्यासमोर व्यवस्थित होऊ शकतो. आणि साधारण 6वीपर्यंत माझं शिक्षण मराठीतून मराठी शाळेत झालं. 7वीपासून आमची दुसरी एक शाळा होती जी मालेगावच्या प्रतिष्ठित लोकांनी स्थापन केलेली होती आणि न्यू इंग्लिश स्कूल म्हणून त्या शाळेचं नाव होतं. आणि एज्युकेशन सोसायटी म्हणून एक संस्था होती, त्या संस्थेने ती शाळा चालू केली होती. तर साधारण 7वी ते मॅट्रिकपर्यंत शिक्षण माझं त्या शाळेमध्ये झालं. मालेगाव हे गावच फार धार्मिक आहे, म्हणजे जरी तिथे मुस्लिम हिंदू वस्ती असली आणि मुस्लिम वस्ती जास्त असली तरीसुद्धा हिंदू धर्माची तिथे खूप पाळंमुळं रुजलेली आहेत. नारोशंकर हे जे पेशव्यांचे सरदार होते ते तिथे, त्यांचा मुलगा राजे बहादर म्हणून तिथे राहत असे. त्यांचा तिथे एक मोठा भुईकोट किल्ला आहे मालेगावला, आणि त्या किल्ल्याच्या तटबंदीमध्ये पूर्ण गाव वसलेलं आहे. त्या तटबंदीत आणि किल्ल्याच्या परिसरात खूप छान छान देवळं आहेत जी जवळजवळ मला वाटतं 150-200 वर्ष जुनी असतील. तिथे रामाची मंदिरं आहेत, हनुमानाची मंदिर आहे, शनी मंदिर आहे, आणि वेगवेगळ्या देवळांमध्ये जाऊन
त्याच्यानंतर आम्ही तिथे एक आमचं गावाचं एक वाचनालय आहे. काकाणी नावाचे एक अतिशय प्रतिष्ठित तिथे ग्रस्त आहेत. त्यांचं तिथे एक टॉकीज आहे, एक मिल आहे आणि हे काकाणी वाचनालय त्यांनी तिथे सुरू केलं लोकांच्या सोयीकरता. तर सगळी मुलं आम्ही त्या वाचनालयामध्ये जायचो, रोजचे न्यूजपेपर वाचायचो. वाचनालयामध्ये खूप छान छान ग्रंथ होते. आम्ही नासी फडके, नंतर खांडेकर किंवा महाभारताचे सगळे जे खंड होते ते आम्ही तिथे बसून वाचून सगळे ते त्याच्यातून बोध घेतले. 1958 साली मी इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झालो आणि तिथे आमचं इंग्लिश मिडियमचं शिक्षण सुरू झालं. पहिलं वर्ष 7वीचं होतं. 8वीपासून 8वी, 9वी, 10वी आणि 11वी अशी 4 वर्ष मी टेक्निकल एज्युकेशन म्हणून सेपरेट जॉईन केलं. म्हणजे आम्हाला तिथे 8 विषयांमध्ये 5 विषय आपले नॉर्मल आणि 3 विषय हे इंजिनिअरिंगचे असायचे. तेव्हापासून इंजिनिअरिंगमध्ये, खास करून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मला जास्त गोडी निर्माण झाली आणि पुढे आपण इंजिनिअरिंगमध्येच पुढे आपली प्रगती करावी अशी माझी तिथे इच्छा निर्माण झाली. असं करून 1963 मार्चमध्ये मी टेक्निकल विषय घेऊन मॅट्रिक पास झालो. मालेगाव. श्रीयुत डोळ साहेब यांच्या बालपणाबद्दल बोलताना आपण त्यांच्या मालेगावच्या आठवणींबद्दल ऐकलं. त्यांच्या आठवणी अजूनही खूप ताज्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे इथले काही सहकारी आणि मित्र आहेत, त्यांच्या डोळ साहेबांबद्दलच्या आठवणी पण तितक्याच ताज्या आहेत. माझी आणि सुरेशची तशी खूप जुनी ओळख आहे. मी जवळजवळ 20 वर्ष त्याच्याबरोबर आहे. त्याची प्रगती मी पाहिली आहे, त्याने किती कष्ट केले ते पाहिलेले आहेत आणि त्याच्याबद्दल आम्हाला आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. म्हणजे इतक्या छोट्या ह्याच्यातनं एक माणूस इतका मोठा होऊ शकतो आणि तो माझा मित्र आहे, त्याच्यामुळे मला आणखीनच छाती फुलल्यासारखं असं वाटतं. मी मॅट्रिकची परीक्षा पास झालो. आता इंजिनिअरिंगला जायची अशी मला स्वप्न पडायला लागली. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजेस कुठे आहेत, त्यांच्यासाठी काय खर्च लागतो, अशा गोष्टींचा विचार करायला सुरुवात केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की ह्याच्यासाठी लागणारा पैसा माझ्यासाठी खर्च करणारं कोणीही नव्हतं. काकाणी वाचनालयात जाऊन वेगळी वर्तमानपत्रं मी वाचायचो, त्याच्यामध्ये काही अप्रेंटिसच्या स्कीम मिळतात का असं बघत असे. एकदा चंदीगडच्या एका कंपनीची त्याच्यामध्ये अप्रेंटिस स्कीमची जाहिरात बघितली. इंडो अमेरिकन वॉच कंपनी अशी ती कंपनी होती. मी त्याच्याकरता अर्ज भरले आणि काही दिवसांनी मला तिथे इंटरव्ह्यूचा कॉल आला. तिथे मला गेल्यानंतर समजलं की इंटरव्ह्यू 2 दिवसापूर्वी संपलेले होते. काय करावं मोठा प्रश्न निर्माण झाला. परत निघायचं ठरवलं. त्यावेळीस माझी बहीण आणि मेवणे हे अजमेरला स्थायिक होते. आमचे मेवणे अजमेरला रेल्वेमध्ये सर्व्हिस करत असत आणि त्याच्याजवळच त्यांचं घर होतं. त्यांना मी कळवून ठेवलेलं होतं की मी त्या भागामध्ये येतो आहे, परतीला मी तुमच्याकडे भेट घेण्याकरता येईन. अजमेरला गेल्यानंतर पत्त्यावर त्यांचं घर शोधून काढलं. बहिणीची, आमच्या मेवण्यांची भेट झाली. मग तिथे कुठे शिक्षण घेता येईल ह्याचा आम्ही शोध घेत होतो. इंजिनिअरिंग करता डिप्लोमा कॉलेजला आम्ही गेलो. ॲडमिशन करता अर्ज भरला. तिथे लक्षात आलं की ॲडमिशन तर संपलेले आहेत त्यावर्षीच्या. हा काळ साधारण ऑगस्ट 1963 होता. आता काय करायचं. त्यावेळी अजमेरला ITI म्हणून एक औद्योगिक प्रशिक्षण संस्था होती, तिच्यामध्ये ॲडमिशन चालू होत्या. ITI काय आहे, त्याच्याने माझं काय भलं होईल, कुठल्याही गोष्टीची कल्पना नव्हती. मला फक्त इंजिनियर व्हायची इच्छा होती. पण आता वेळ वाया जाईल, मग आम्ही काय करायचं ठरवलं. ठीक आहे, ITI तर ITI, 1.5 वर्षाचा कोर्स होता. आत्ता आपण ITI करून घेऊ, 1.5 वर्ष झाल्यानंतर मग आपण बघूया पुढे काय करायचं ते. आणि अजमेरला ITI त्याला प्रवेश मिळवून द्यायची खात्री असल्यामुळे मी त्याला सांगितलं की आता तू इथे कुठेही नाही करताना सरळ अजमेरला ये आणि ITI प्रवेश घे. तुझा जो इलेक्ट्रिकल ट्रेड आहे ते इलेक्ट्रिकल ट्रेड घेऊन तू तुझं ITI शिक्षण पूर्ण कर, त्याचा तुला बेस मिळेल. जून 1965 सिमेंटमधली नोकरी सुरू झाली. पगार होता ₹100 दरमहा. आम्ही 4 मित्र एका रूममध्ये माटुंग्याला राहत होतो. रूमचं भाडं होतं 80 रुपये.
चौघांमध्ये वाटणी करून 20 रुपये पर हेड असं भाडं द्यायला लागायचं. 20-21 रुपये साधारण बस आणि ट्रान्सपोर्टवर खर्च व्हायचा. 60 रुपयामध्ये 1 महिना मला भागवायला लागत असे. 1966 जुलैमध्ये माझी वरळी सिमेंट्सवरून कळवा सिमेंटला ट्रान्सफर झाली आणि सिमेंट्सचा मोटर प्लांट नवीन होता. सगळी नवीन माणसं होती तिकडे, सगळे नवीन आमचे साथीदार होते, त्यामुळे अतिशय कौटुंबिक वातावरण होतं. सर्व उत्साही होते, प्रॉडक्ट नवीन होतं. तिथे माझी इन्स्पेक्शन डिपार्टमेंटला, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला बदली झाली होती. आम्ही लोकांनी बऱ्याच अशा साईट व्हिजिट्स केल्या, कंप्लेंट्स, तर त्यावेळेला डोळ हे नेहमी तयारी न्यायचे. असं नाही की तिकडे जाऊन बघूया मग पुढे काय, ऑल पॉसिबल थिंग्स ते करून ठेवायचे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये DOL हा एक टर्मिनॉलॉजी आहे मोटरसाठी, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टिंग ऑफ मोटर्स, आणि ती यांच्या बाबतीत पूर्ण फिट होते कारण ते नेहमी डायरेक्ट ऑनलाईनच असतात, म्हणजे नेहमी तयार कुठल्याही गोष्टीला. तर या सगळ्या गोष्टींमध्ये मला तेव्हापासून वाटायचं की डोल हा एक वेगळा प्राणी आहे. असं करत करत साधारण 1976 25 मार्च 1976 लग्न झालं. आमचं लग्न 1976 झालं आणि पुण्याहून मी साधी राणी आणि हुजूर पगा शाळेतले संस्कार घेऊन ठाण्यात आले. सिमेंट्समधली सर्व्हिस आणि धंदा हे दोन्ही करायचं जेव्हा त्यांनी निर्णय घेतला तेव्हा मग मी घरची जबाबदारी पूर्ण पाहीन असं त्यांना सांगितलं. आणि मग हळूहळू जसा धंद्यात जम बसला तसा मग सर्व्हिस त्यांनी सोडून पूर्णपणे धंदा करायचं ठरवलं. जागा नाही, पैसे नाही, गायडन्स नाही, अशा परिस्थितीमध्ये काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी एका माझ्या मित्राला भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं का तुला जर काहीही कारण न देता धंदा करायची इच्छा असेल तर तू माझ्याकडे ये, मी तुला मदत करतो. दुसऱ्या दिवशी मी त्याच्याकडे जाऊन हजर झालो. ठाण्याला भाटिया कंपाऊंड म्हणून एक जागा आहे, तिथे सगळ्या पत्र्याच्या शेड होत्या. त्याच्यामध्ये त्याचं एक लहानसं मशीन शॉप होतं. 3 फूट बाय 3 फुटाचा एक टेबल आणि 3 फूट बाय 3 फुटाचा एक कोपरा त्याच्या त्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी मला दिला. मी त्याला सांगितलं मला हे भरपूर झालं. मग मी बाहेर जायचो, लहान लहान कंपन्यांमध्ये भेटायचो, माझं जनरल इलेक्ट्रिक असं एक कार्ड छापून घेतलं, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जायचं, कार्ड दाखवायचं. सुरुवातीला पुष्कळ कंपन्यांमध्ये काही मागचा रेफरन्स नाही, जागा नाही म्हणून कामं मिळत नव्हती, पण छोटी मोठी कामं अगदी लहान पंखे किंवा छोट्याशा मोटर अशा मिळायला सुरुवात झाली. साधारण 1977, 78, 79 अशी 3 वर्ष त्या पोखरण रोड नंबर 1 पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही काढली. साधारण 1979 ऑगस्ट सप्टेंबरमध्ये MIDC रबाळ्यामध्ये प्लॉट्स किंवा शेड्स अवेलेबल आहेत अशी जाहिरात आली आणि आम्ही एका शेडकरता अर्ज केला. 1979 साधारण डिसेंबरमध्ये 600 square feet रेडी शेड MIDC आम्हाला अलॉट झाली. त्यावेळीच त्याची किंमत साधारण 60-65 हजार रुपये होती. MSFC काही लोन घेतलं, काही माझे पैसे जमा झाले होते, ते सगळे घेऊन मी ती शेड घेतली. 78 साधारण जुलै ऑगस्टच्या वेळीस असा प्रश्न निर्माण झाला की आता नोकरी करून व्यवसाय करणं फार कठीण वाटू लागलं. त्याच्यामुळे 14 ऑगस्ट 1978 मी हा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र व्हायचं. अशा हिशोबाने मी तो राजीनामा दिला. यश, पैसा, कीर्ती प्राप्त करण्याचा योग खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. ते वास्तविक सर्वांचं स्वप्न असतं, पण फरक इतकाच असतो की काही लोक नुसतंच स्वप्न पाहतात, चमत्कार व्हायची अपेक्षा करतात, पण निर्धाराने प्रयत्न करत नाही. यशस्वी माणसं मात्र मेहनत, आत्मविश्वास आणि जिद्द ह्यांच्या बळावर हे सगळं काही उतरवतात, यश खेचून आणतात. जेवढा मला पैसा मिळत गेला त्यातला एक लिमिटेड पैसा घर चालवण्यापुरता फक्त खर्च करायचा आणि बाकीचा सगळा फॅक्टरी सजवण्यामध्ये घालायचा हा आमचा उद्देश होता. त्याच्यामुळे थोड्या वेळात
आमची फॅक्टरी खूप नावाला आली. जे इतर लोकांच्याकडे इन्स्ट्रुमेंट्स किंवा सोयी किंवा मटेरियल हँडलिंग फॅसिलिटीज नव्हत्या, त्या सगळ्या आम्ही निर्माण केल्या. 1989 पाताळगंगेला मोठा पूर आला आणि रिलायन्सची फॅक्टरी त्याच्यामध्ये बुडाली. सिमेंट्सनी मी त्यांचा एक्स एम्प्लॉई असल्यामुळे आणि नॉलेजेबल असल्यामुळे मला बोलवून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं की यांच्याकडे जेवढ्या काही सिमेंटच्या मोटर असतील त्या सगळ्या दुरुस्ती करायची जबाबदारी तुम्ही घ्या. साधारण 2 ते 3 आठवड्यामध्ये आम्ही जवळजवळ 1000 मोटरला अटेंड केलं आणि सगळ्या मोटर आम्ही उभ्या केल्या आणि सगळ्या वाचवल्या. कुठल्याही मोटरला आम्ही जास्त डॅमेज होऊ दिलं नाही आणि रिलायन्सचा प्लांट साधारण 3 आठवड्यामध्ये परत सुरू झाला. ह्या बॅकग्राऊंडमुळे, ह्या नावामुळे ठाणे बेलापूर रोडवरती इतर ज्या कंपन्या होत्या, नोसील होती, पील होती, स्टँडर्ड ऑइल केली होती, त्यांची पण कामं आम्हाला मिळायला लागली. जशी कामं मिळायला लागली मला वर्कशॉपची जागा खूप कमी पडायला लागली. त्याच्यामुळे आता पुन्हा आमची सुरुवात झाली की पुन्हा वर्कशॉप करता जागा शोधायची. ठाण्या रबाळ्यामध्ये MIDC ॲडिशनल प्लॉट घेण्याकरता आम्ही आमचे प्रयत्न चालू केले आणि 1989 आम्हाला 10,000 square feet प्लॉट मिळाला. खूप उत्साहाने मी त्याचे लेआउट काढले, त्याला बांधून काढला, त्याच्यामध्ये नवीन मशिनरी बनवली आणि असं एका युनिटचे आमचे 2 युनिट तयार झाले. नवीन जागेत सुरू झाल्यानंतर माणसं वाढली, काम वाढलं. मोठमोठ्या कंपन्यांची ऑथोराईज सर्व्हिस सेंटर म्हणून आम्ही नावारूपाला यायला लागलो. त्याच्यामुळे माझा जो कामाचा आवाका होता हा ठाणा मुंबईपर्यंत मर्यादित न राहता तो महाराष्ट्रभर फैलला. पॉवर प्लांट रिफर्बिशमेंट हा एक नवीन उद्योग आम्हाला मिळाला. त्याच्यामुळे आमच्या ज्या मर्यादा होत्या त्या महाराष्ट्राच्या बाहेर अगदी त्या छत्तीसगडपर्यंत गेल्या, UPपर्यंत गेल्या. बंगालच्या जवळच्या एका पॉवर प्लांटचं आम्ही रिफर्बिशमेंटचं काम केलं. आत्तापर्यंत मला वाटतं साधारण 14 ते 15 पॉवर प्लांट्सच्या खूप मोठ्या मोटर्सचं काम आम्ही केलं. सर्व कामं अतिशय सक्सेसफुल झाली. आम्हाला फक्त रिपेअरर म्हणत नाही, आम्ही म्हणतो वी आर सोल्युशन प्रोव्हायडर्स. म्हणजे तुमची आत्ताची जी काय मोटर आहे तिच्यामध्ये तुमचे आत्ताचे प्रॉब्लेम न सोडवता त्याच्यामध्ये काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असतील, काही मोटर सिलेक्शनमध्ये डिफेक्ट असतील, तुम्हाला काही त्याच्यामध्ये आणखीन पाहिजे असेल, त्याचं कूलिंग कमी असेल, त्याचं आउटपुट कमी असेल, त्याची इफिशियन्सी कमी असेल, तर त्या सर्वावरती आम्ही रिडिझायनिंग करून आमच्या सर्व्हिसेस ऑफर केल्या. 23 जुलै 1974 मी ME झाल्यानंतर सिमेंट्समध्ये जॉईन झालो, मोटर डिझाईन डिपार्टमेंटला. इथं बाजूला जी कळव्याला फॅक्टरी आहे तिथं माझा प्रथम परिचय सुरेश डोळ याच्याशी झाला. सगळ्यात महत्त्वाचा गुण मी जो पाहिला तो असा आहे की डेलिगेशन, ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला जर वाढ व्हायला हवी असेल उद्योगधंद्याची आणि तुम्हाला असं वाटलं आपण 2-4 चांगली माणसं जमा केली आहेत, यांच्यावर पूर्ण विश्वास टाकणं. म्हणजे अशा स्टेजपर्यंत की तुम्ही 3-4 ठिकाणी माणसं ठेवली तर फक्त येऊन हां काय झालं, काय रिझल्ट असं बघणं, चुकलं असेल तर एकदा नीट समजावून सांगणं अशाच वळ. पण उगाच आरडाओरडा आक्रस्तायपणा नाही, बाकी काही नाही, कारण त्यामुळे ओपन कल्चर ज्या म्हणतात हा एक फार मोठा गुण आहे. वाय नॉट मी, त्यांच्यामध्ये एक ॲटिट्यूड आहे. ITIचं शिक्षण असल्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतः हात घालून काम करण्याची त्यांची तयारी असते. आमच्या कंपनीमध्ये जे काय मशिनरी, फिक्स्चर, टूल्स, टॅकल्स जे काय सगळे बनवलेले आहेत हे त्यांनी स्वतः हाताने डिझाईन केलेले आहेत. त्याच्यामुळे कोणावरही अवलंबून न राहता स्वतःची कामं करायची ही त्यांची एक नेहमीची तयारी असते. बाबा खूप पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे त्यांचा इन्फ्लुएन्स खूप नेहमी पॉझिटिव्ह असतो. जसं मला आठवतं की लहानपणापासून मी खूप शाळेत चांगलं स्कोर केलं किंवा जे मी केलं ते बऱ्यापैकी चांगलं केलं 12वीपर्यंत. 12वीत मला अपेक्षेपेक्षा जेव्हा थोडे कमी मार्क मिळाले होते आणि मी एका गोष्टीसाठी ट्राय करत होते आणि ती मला ॲडमिशन मिळत नव्हती, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की कधीकधी स्नेहल ही पण गोष्ट महत्त्वाची असते की तुला हे रिअलाईज झालं पाहिजे की हे आता आपल्याला नाही मिळणार, तर ते पॉझिटिव्हली कसं घ्यायचं. सो समटाईम्स यू हॅव टू रिअलाइज की ही तुमच्यात विकनेस आहे आणि ती तुम्ही पॉझिटिव्हली घेऊन तुम्ही दुसरं क्षेत्र वेळचाळेला निवडून त्याच्यात तुम्ही कसं एक्सेल केलं पाहिजे. मी दुसरी मुलगी आहे बाबांची, तरी बाबांनी तशी कधी जाणीवच होऊन दिली नाही की अजून एक मुलगी झाली. उलट माझे जास्ती लाड झाले, म्हणजे अगदी मला आठवतं की बाबा जरी किती उशिरा आले ऑफिसवरून तरीसुद्धा माझ्याबरोबर खेळणार जास्ती, किंवा नवीन सायकल घेतली तर मला शिकवणार, अगदी मला
प्रत्येक नवीन गोष्ट घेतलेली बाबा दाखवणार. लुना आणलेली माझ्यासाठी बाबांनी, ती पण मला बाब्याखाली शिकवायचे, असं त्यांचा जो स्वभाव होता तो मला अजूनही आठवतो. त्याची प्रोग्रेस तर चांगली आहेच, पण एक कंपनी करत करत त्याच्या आता चार कंपन्या झालेल्या आहेत आणि अजून ते थांबत नाही आहे, आणि त्या पद्धतीने डेव्हलपमेंट त्यांचं चांगलंच चालू आहे, ते वाढतच जाणार. आजपर्यंत त्यांनी कधी असं मला जाणवून दिलं नाही की माझे वडील नाही आहेत आणि ते माझे सासरे आहेत. इनफॅक्ट आम्हाला, म्हणजे मला आणि राहुलला दोघांनाही ते आपल्या मुलाप्रमाणेच पाच जण मानतात. मी एका सिम्पल घराण्यातून आलेलो आहे. बाबांकडनं हे जे एंटरप्रेनरशिपचं जे वर्ल्ड आहे, म्हणजे मी त्याला म्हणजे एकदमच आय वॉज नॉट फॅमिलियर विथ इट. ओके, तर बाबांनी म्हणजे या पाच वर्षात एवढ्या काही गोष्टी मी पण शिकलो आहे ज्या मला माझ्या फील्डमध्ये डेफिनेटली बऱ्याच उपयोगाला आल्या आहेत. आणि त्यांना जे पुरस्कार आणि जे काही त्यांना स्थान मिळालं आहे समाजामध्ये प्लस इंडस्ट्रीमध्ये, दॅट इज रिअली इनव्हॅल्युएबल. साधारण मला वाटतं 2000 साल उजाडलं, 2000 ते 2004 आमच्याकडे आउटसोर्सिंगची कामं यायला लागली. विंडमिल जनरेटर हा एक प्रकार नवीन निर्माण झाला आणि विंडमिल जनरेटरमध्ये खूप ऑर्डर्स एकदम सडनली वाढल्या. सिमेन्सने आम्हाला बोलवून घेतलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला तुम्ही फक्त विंडमिल जनरेटरच्या वाइंडिंग करून द्या. त्यावेळेस आम्ही साधारण 1-7 ते 8 मोटर महिन्याला बनवत असू. त्यांच्या मॅनेजमेंटने सांगितलं की आम्हाला तर खूप जास्त रिक्वायरमेंट आहे, तुम्ही किती बनवाल? तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या आम्ही बनवून देऊ. 6 महिन्याच्या काळात आम्ही 8 मोटरवरून 50 मोटरचं वाइंडिंग करून द्यायच्या पोझिशनला पोचलो. 2004 मला असं वाटायला लागलं की आता आपल्याला परत जागा कमी पडते. पुन्हा आम्ही MIDC गेलो, नवीन प्लॉट करता अर्ज केला आणि आणखीन एक फॅक्टरी उभी केली आणि ती डोळ मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने आम्ही नवीन फॅक्टरी उभी केली. त्याच्यामध्ये आम्ही मोटर्सचे कॉम्पोनेंट बनवतो, वेगळे इन्स्पेक्शनची जॉब करतो आणि डोळ मोटर्सची सुद्धा प्रगती खूप जोरात चालू आहे.